महत्वाची बातमी आहे आणि संभाजी राजे ले ले साम टीव्हीच्या मुलाखतीत छत्रपतींनी जरांगेंना एकत्र येण्याची घातली आहे समाज डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे पक्ष काढण्यास मतांचं विभाजन होईल आणि हे मराठा समाजासाठी घातक ठरेल असं संभाजीराजे यांनी म्हटलंय त्यामुळे जरांगेंनी सोबत यावं असं आवाहन आवा संभाजीराजे यांनी जरांगेंना केलंय एक समाज डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जर पक्ष जर काढले तर हे मत विभागणी होणार आहे आणि कोणालाच त्याचं बेनिफिट मिळणार आहे म्हणूनच माल काल मी मनोज जारंगी पटलांना जाऊन भेटलो आणि सांगितलं की तुमचा उद्देश आपला उद्देश एकच आहे आणि उद्देश एक असताना मग दोन वेगळे प्लॅटफॉर्मवर जाणं दोन वेगळ्या विचारपीठावर जाणं हे धोकादायक सगळ्यांना समाजाला दा धोका होऊ शकतो म्हणून एक तर तुम्ही आमचा रजिस्टर्ड पक्ष आहे कुठेही इकडे तिकडे उड्या मारू शकणार नाहीत म्हणून तुम्ही स्वराज्यते तुम्ही जर उमेदवार दिले किंवा तुमचा घरचा पक्ष आहे पण आम्हाला एकोणतीस सरपंच निर्णय घ्यावा लागेल मग तुम्हाला ते शक्यच नसेल तर तुम्ही आता एवढं फिरताय मराठा समाजाचा तुमच्यावर विश्वास आहे तर मग युती करू म्हटलं की तुम्ही एक मेजॉरिटी घ्या आम्हाला एक त्यातला एक हिस्सा द्या आणि असं जेणेकरून समाजा चुकीचा लाईन चुकीचा मेसेज जाणार नाही काल मी त्यांना तो प्रस्ताव किंवा विनंती करून शेवटी निर्णय त्यांनी घ्यायचा आहे पण प्रामाणिकपणे माझी हीच इच्छा आहे की सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे एकसंग राहायला पाहिजे